विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे. बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. अध्यक्ष महोदय, तुम्ही समोरच्यांना मिनिट मोजत नाही ना, आम्हाला तुम्ही 2-3 मिनिट सांगत असाल असे. तेच ना, आम्ही येऊ आता भरपूर संख्येनं येऊ तेव्हा सांगू तुम्हाला. अध्यक्ष महोदय, देवेंद्रजीनं मला खालून बसल्यानंतर उत्तर दिलं का तुम्ही इकडे तिकडे जाता दोन्ही इकडे, तो हम उधर के भी नहीं थे इधर के भी नहीं, हम किसान के बेटा है किसान के साथ रहेंगे. आणि दिल्लीच्या नेत्यावर शेपूट हलवणारा बच्चूकडून नाही आहे. आम्ही इथून जेव्हा उभं राहतो तेव्हा दिल्लीवाल्याला शेपूट हलवायला लावतो, लक्षात ठेवा. आणि आमच्या सुधीर भाऊनं सांगितलं सगळे जाहीरनामा वाचून दाखवला, तुम्ही 15 लाख कुठे दिले विसरले का? 15 लाखातला 1 लाख तर द्या, थोडी थोडी लाज लज्जा असन तर. Hey, I just created a लाज लज्जा काय वाईट शब्द आहे, त्याच्यापेक्षा बेकार वापरायला पाहिजे सुदैवानं. दीडपट भाव देऊ. हे गिरीश भाऊ आमचे उपोषणाला बसले होते, 6000 रुपये कापसाले भाव पाहिजे. 5 वर्ष 4000 वरते गेले नाही. आणि लोक चांगले असते ना तर तुमचं फिरणं कठीण झालं असतं, पण लोक एवढे आता काय येळे आहे. तो मस्जिद मंदिर पुतळ्या इतक्यावर आम्ही शांत होऊन जातोय. बाप मेला परवा नाही, पण नेता जिवंत राहिला पाहिजे. अध्यक्ष महोदय, आम्ही लहानपणी जेव्हा फिरायचोय तेव्हा हिरवगार शेत दिसायचं अध्यक्ष महोदय, भरलेलं खळं दिसायचं, पण आम्हाला तेव्हा व्यवहार समजायचा नाही, हिशोब समजायचा नाही, आणि म्हणून शेतकऱ्याची आत्महत्या व्हायची नाही. आता हिरवगार शेत दिसतं, भरलेलं खडं दिसतं, आणि हिशोब तेव्हा पाहतो तेव्हा सगळं खाली गेलेलं असतं. 7750 रुपयाच्या भावाची शिफारस राज्य सरकारनं केली आणि केंद्रानं मोदीजीच्या सरकारनं आम्हाला 5050 रुपये फक्त भाव जाहीर केले. एका क्विंटल मागं 2500 नुकसान झालं, ते भरून काढण्याची ताकद. बेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला एवन क्वालिटी ड्रायफ्रुट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6 शालिमार वॉर्ड शेजारी जय भवानी मेडिकल समोर मायनी रोड विटा. राज्यपालांना इथं 6व्या मुद्द्यात सांगितलं का, चढ उतार निधी आम्ही देऊ. आम्ही कर्जमाफीनं पलम मलमपट्टी होणार आहे, पण गुलाबराव शस्त्रक्रिया करायची असेल तर भाव दिल्याशिवाय जमत नाही. आज जरी कर्जमाफी केली तरी उद्या त्याच्या 7-12 वर कर्ज येणारच. कर्जमुक्त होऊ शकत नाही, काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, आणि तुमच्यात ते ताकद नाही. आपण कोणतंही सरकार असू द्या, मी जरी सरकारला पाठिंबा दिला असं हरिभाऊ, पण आपण शेतकऱ्यासोबत बेमानी करतो हे विसरता कामा नये. आम्ही बेमानीच करतोय. 7वा वेतन आयोगांना कुठं मोर्चे काढावं लागले, कुठं आंदोलन करावं लागलं? 7वा वेतन आयोग आपण झटकिन्या लगेच फटकिन्या देऊन दिला, पण स्वामीनाथन अजूनही तच्चा तसाच आहे. आणि माझा अपेक्षा आहे का कर्ज देत असताना आम्हाला विचार करावा लागल का, ज्यानं कर्ज फेडलं त्याचाही विचार करावा लागल. 1.5 लाख रुपये तुमच्या मागच्या सरकारमध्ये आमच्या शेतकऱ्यांना भरले, त्याच्यावर 3 लाखाचं कर्ज होतं, 1.5 लाख आपण अजूनही पाठवले नाही. ते तच्च्या तसेच आहे. हातचे 1.5 लाख गेले आणि वरचे 1.5 लाख आले पण नाही. आपण हे सगळं चालत असताना तुमचं पीएम किसान योजना किती लोकांपर्यंत गेली? 2000 रुपये. अजूनही 25% लोकांपर्यंत गेली नाही, कारण प्रशासन नालायक आहे तिकडे. इथं तर लष्कराचं राज्य पाहिजे, तेव्हा सरळ होईल सगळे अधिकारी. खाली योजना जातच नाही लोकांपर्यंत. आम्ही लोक अधिकाऱ्यांचा एवढा लाड पुरवतोय का, अर्ध्या अधिक योजना तर तफा झालेल्या आहे, अजूनही लोकांपर्यंत गेल्या नाही. अध्यक्ष महोदय, आता कर्ज देताना आम्हाला नवीन विचार करावा लागेल. आम्ही पिकावर आधारित कर्ज देतोय आणि बँकवाले आमची शेती गहाण करून ठेवते. 5 लाखाची शेती गहाण होणार आणि 20,000 अधिक कर्ज देणार,
तुमच्या बापाचं राज्य आहे. 5 लाखाची शेती गहाण ठेवायची आणि 20,000 हाती द्यायचंय. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सुद्धा आमच्या सरकारला बदलत करावं लागेल. सरकारचं नाव आहे ठाकरे सरकार. अब ठाकूर की चलना चाहिए किसानों की, शेतकऱ्याची ठाकूर की सुरू झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि त्या तुमच्याकडून खऱ्या अर्थानं अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, आपण पाहतोय का जे कर्ज देतोय ते बगैर व्याजी द्या आणि 5 वर्षानंतर त्याची परतफेड ठेवा. जर बगैर व्याजी दिला आणि 5 वर्षानंतर जर परतफेड केली तर मग त्याला कर्ज फेडायची घाई होणार नाही, त्याला दुसऱ्या वर्षी कर्ज घ्यावं लागणार नाही. आपण जुन्याचं नवं नव्याचं जुनं करतोय आणि दरवर्षी कर्ज त्या बँकेत जावं लागतं शेतकऱ्याला. मग दरवर्षी त्या बँकेत जायची वेळ काय येते अध्यक्ष महोदय? आपण हा बदल करणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. मी जास्त बोलणार नाही अध्यक्ष महोदय. उद्योग पूर्ण गाव असलं पाहिजे आणि हमीभाव देणारा देश असला पाहिजे. ज्या दिवशी हमीभाव भेटन ना, तुम्हाला कर्ज माफ करायला शेतकरी तुमच्या घरात येणार नाही. तुम्हाला कर्ज देईल एवढी त्याच्या मंदिरात ताकद आहे. रात्रीचा दिवस करतय, दिवसाची रात्र करतय, रक्ताचं पाणी करतोय अध्यक्ष महोदय. असा भाज्या तळून व्यवसाय करत नाही तो अध्यक्ष महोदय. तुम्ही त्याला हमीभाव देत नाही, लुटताय तुम्ही, रोज लुटता त्याला. आय लव्ह यू. लचके काढलं जातं. एखादा वाघ जसा शिकार करतो ना हरणाची आणि बकरीचे, तशी शिकार सरकार करत असत. आणि म्हणून हा शेतकरी मरतोय अध्यक्ष महोदय. तीळ तीळ आमचा झटणारा शेतकरी, त्याला मरावं लागतं ते शेतकऱ्याच्या या शासनाच्या धोरणामुळं. आणि मग बदलावं लागेल आम्हाला. अजून झाले 3 मिनिट 10 मिनिट. मग असं तुम्ही बटन कोण दाबता? 10 झाले. इथं धडकत ना आमचं, इकडे लगेच संपलं म्हणून. बरोबर आहे. 10 मिनिट झाले म्हणून दाबलो अध्यक्ष महोदय. शेवटचं, अतिवृष्टी झाली, पाण्याखाली शेत गेलं आणि आज आपण पाहतोय पीक विम्याचे पैसे अजून भेटले नाही. पीक विम्याचे पैसे तातडीनं भेटणं गरजेचं आहे. आम्ही काय करू, 7 मंत्र्यांचा जरी कारभार असला तरी पीक विम्याचे पैसे या 15 दिवसात आमच्या शेतकऱ्याला कसे भेटन हा विचार सरकारनं करणं गरजेचं आहे. आपण 25,000 हेक्टरी मदत म्हटली होती आणि मला उद्योगजीवर भरोसा आत्मविश्वास आहे. ते शिवभक्त आहे आणि शिवभक्तानं दिलेला शब्द खाली पडणार नाही. हा बच्चूकुळीला आत्मविश्वास आहे, शेतकऱ्याला आत्मविश्वास. ते 25,000 भेटले पाहिजे, जे जे शब्द दिले ते पूर्ण झाले पाहिजे. काय असं आमचे पगार देऊ नका 6 महिने, हे कलेक्टर सचिवाचे पगार नका देऊ 1 महिना. काय करणार आहे, काय गरज आहे ना पगार द्यायची? नका देऊ 1 महिना. दुष्काळ जर शेतकऱ्यावर पडत असेल तर अधिकारी कर्मचाऱ्यावर नेत्यावर सुद्धा दुष्काळ पडला पाहिजे, त्याचे झड त्याच्यावर पोचले पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि मग हे सांगत असताना अध्यक्ष महोदय, यामध्ये बदल करावा लागणार आहे. बघ, 2 मुद्दे घेतोय अध्यक्ष महोदय. महापरीक्षा पोर्टल आहे, सत्यानाश करून टाकला. 200 मार्काचा पेपर आणि 200 मार्क विद्यार्थ्याला भेटत. आरएसएसच्या कोठ्यातून आलेल्या माणसाला 200 मार्क आणि इकून आलेल्या आमच्या विद्यार्थ्याला 100 मार्क सुद्धा भेटत नाही. पेपर पूर्ण सोडवल्या जात, ते निवड बदून स्थगिती देऊन चालणार नाही. लोकसेवा आयोगाकडून आपल्याला त्या परीक्षा घ्यावं लागन. घरकुलाचा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय. घर आज आम्ही पाहिलं अत्यंत वाईट अवस्था. रमाबाई आंबेडकर योजना एससी समाजासाठी आहे, आदिवासीसाठी शबरी योजना आहे, त्यालाही निधी अभी कमी आहे अध्यक्ष महोदय. पण ओबीसीसाठी काहीच नाही आहे. ओबीसीतल्या घरकुल ज्याला ओबीसीचा जो ओबीसीमध्ये येतो अध्यक्ष महोदय, त्याला घरकुल भेटत नाही. तळवेलमध्ये 10व्या वर्गात असणारी मुलगी भीती खाऊन पडून मरण पावली अध्यक्ष महोदय, कारण तो ओबीसी होता. सगळ्यात जास्त संख्येनं असणाऱ्या ओबीसी समाजाले अजूनही घरकुल भेटत नाही. आणि या घरकुलासाठी सुद्धा आम्हाला वेगळी योजना राबवावी लागेल अध्यक्ष महोदय. मुस्लिम समाजाचे तेच हाल आहे अध्यक्ष महोदय. आपण पाहतोय का 2005 पासून या समाजासाठी आरक्षण द्यावं असं आपण म्हणत होतोय. जर मुस्लिम समाज इथंच जगत असाल, इथंच मरत असाल, तर अध्यक्ष महोदय तो समाज जेपर्यंत सुखी होणार नाही, त्याला सगळ्या या प्रवाहात आणणार नाही अध्यक्ष महोदय. तर मुस्लिम समाज आम्ही पाहतोय सुगामी खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटचाळीकडे येणार नाही. आणि तो जर विकासाच्या वाटचाळीकडे आला नाही तर देश सुद्धा मजबूत होणार नाही. म्हणून त्याचा सुद्धा भविष्यात आम्हाला विचार करावा लागेल. कांदा आला अध्यक्ष महोदय, कांद्यावर लक्षवेधी आली. कांदा अफगाणिस्तानातून आयात केला आपण. आता कांदा आमचा येणार, अफगाणिस्तानचा कांदा आता आमच्या भारतात आला आणि शेतकऱ्याचा कांदा विकून येणार. 10 पैसे किलोने विकावं लागेल, 10 पैसे किलोने. सत्ताधारीवाल्यानं लक्षवेधी आणली, मला वाटते आणलेली लक्षवेधी मागं घ्या. कांदा नाही खाल्ला तर मेलं काय वायकर साहेब कोणी?
कोणाचं पोट दुखलं? चार दिवस कांदाने खाल्ला तर लाज वाटते हो? टीव्ही वाले जसे म्हणतात तसेच पैता तुम्ही? घरात घरापर्यंत चुलीपर्यंत जायचं, कांदाने खात असेल तर लसण खाना, मुळा खाय, गोबी खाय, पण भोमलता कशाला? काय गरज आहे? सफरचंद खाय. हे काय कांदा खाल्ल्यानं मरत नाही हे बीजेपी सरकार होत? विखे पाटील साहेब, तुम्ही कुशी या भूमिकेतून आलेले आहे. बीजेपी सरकारनं कांदा जीवनावश्यक वस्तू मध्ये टाकला होता, लाज नाही वाटत तुम्हाला? थोडी शरम गिरम आहे का? नाही आहे. कांदा कांदा जीवनावश्यक वस्तू मध्ये कसा जाणार आहे? मग कांदा खाल्ला नाही तर मरत नाही, तरी तो जीवनावश्यक वस्तू मध्ये टाकत, कारण तो शेतकऱ्याच्या शेतात पिकत म्हणून. धीरूभाई अंबानीचं टाकून पा, मग समजते तुम्हाला? लाज वाटायला पाहिजे अध्यक्ष महोदय. गडू साहेब, शेवटच 23 ऑगस्ट, मी तारखेसहित देतोय, 23 ऑगस्ट 2006, सायखेड जिल्हा नाशिक, सुधाकर दराडे या शेतकऱ्याचा कांदा 5 पैसे किलोनं 2016 मध्ये घेतला. 5 पैसे संपले, बंदी आहे, भेटत नाही 5 पैसे किलो. आणि आम्ही लक्षवेधी आणतोय, वाढू द्या ना. इथं बसणारे सगळे शेतकऱ्याचे पुत्र आहे. तुम्ही आलेली लक्षवेधी हाणून पाळा आणि अधिक कांद्याचे भाव वाढवण्याचं स्वागत करा, असं आम्ही सगळ्यांना ठरवलं पाहिजे. 75% शेतकऱ्याचे पोर आहे. तुम्ही विरोधातले भाजपचे असू द्या, राष्ट्रवादी का सेनेचे असू द्या, मला बाप शेतकरी आहे हे विसरू नका. तिकीट देते म्हणून शेपूट हलवायची सवय बंद करा, ते बंद केलं पाहिजे. आणि तुमचे कोण जमत नसन तर माल्या पक्षात या प्रहार मध्ये, मग मी सांगतोय सरकार कसं चालवायचं ते. अध्यक्ष महोदय, आता वेळ समजा, मला माहिती तुम्ही बटन दाबणार आहे आणि मी थांबणार आहोत, तुम्ही बटन दाबू नका, मी बसतो, धन्यवाद. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा, आता घर बसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धन संचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या घरास्तव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा,